महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती काटेभोगाव येथे उत्साहात साजरी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती पन्हा तालुक्यातील काटेभगाव येथील बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्थेतर्फे आज विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी गोशाळा परिसराची साफसफाई डॉक्टर नामानंद कांबळे अनिकेत कांबळे तसेच विनायक साळुंके सुनंदा कांबळे प्रमिला वणकोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा चौगले यांच्या हस्ते प्रतिमापूजन व प्रार्थना करण्यात आली यावेळी महात्मा गांधीजींच्या आवडत्या भजनांचं गायन देखील करण्यात आलं यानंतर संस्थेच्या अध्यक्षा आनंदी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली या सभेत सरोदयचे नेते आबा कांबळे म्हणाले ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्याची आवश्यकता आहे गांधीजींना अभिप्रेत असलेली खेळी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत असं मत सरदार आंग्रे यांनी यावेळी व्यक्त केलं बबन खाटांगळेकरांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास ग्रामसेविका मनीषा जाधव माजी उपसरपंच गणपतराव पाटील सेवा संस्थेचे सचिव दाजी पाटील गणेश डेरीचे माजी अध्यक्ष शंकरराव कांबळे सत्यजित डेरीचे अध्यक्ष संभाजी पाटील शेतमजूर पंचायतीचे अजित पाटील जयवंत पाटील मंदाकिनी कांबळे भारती कांबळे वेक्षा कांबळे गीता कांबळे भक्ती कांबळे तसेच युवा कार्यकर्ते सागर पाटील आदी उपस्थित होते रमाकांत कांबळे यांनी आभार मानलं